मंडळी, पान खायला आपल्या सगळ्यांना तर खूप आवडतेच. ते चवीलाही खूप सुंदर असते, त्याचबरोबर ते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला थंडकही खूप देते. आज मी तुम्हाला याच पानापासून एक मस्त रेसिपी दाखवणार आहे. तर रामराम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या सारांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. आणि आजची आपली रेसिपी आहे पान शॉर्ट्स. उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा. तर मंडळी, पान शॉर्ट्स बनवण्यासाठी मी इकडे सर्वप्रथम एक 7 ते 8 पानं घेतली आहेत खायची, पीसेस करून घेतले आहेत. त्यानंतर मी इकडे 4 चमचे साखर टाकल्यावर आता यात मी दूध टाकत आहे. हे उकळून थंड करून घेतलेलं दूध आहे. आता सुरुवातीला मी थोडंसं दूध घेत आहे आणि एकदा फिरवून घेणार आहे. आता यात मी उरलेलं 1/2 लिटर दूध छान व्यवस्थितपणे टाकून घेत आहे आणि हे पुन्हा एकदा मस्त ब्लेंड करून घेत आहे. तर मंडळी, आपलं हे पानचं मिश्रण छान ब्लेंड करून झालेलं आहे. आता मी याला गाळून घेत आहे. तुम्हाला जर असं दाताखालती पान आवडत असेल तर तुम्ही असंच घेऊ शकतात, पण बऱ्याच लोकांना आवडत नाही म्हणून आपण इकडे हे गाळून घेतलेलं आहे. आणि हे या पद्धतीने मस्त आपलं हे पानचं मिल्कशेक छान तयार झालेलं आहे. तर मंडळी, आपलं हे पानचं जे बेसिक मिल्कशेक आहे, बेस आहे पान शॉर्ट्ससाठी, तो छान तयार झाला आहे. ह्याला लाईट पिस्ता ग्रीन असा मस्त कलर आहे पानच्या लीव्समुळे आणि खूप सुंदर असा पानचा एक फ्लेवरही आहे. तुम्हाला जर अजून डार्क कलर हवा असेल तर तुम्ही यात आर्टिफिशियल फूड कलरही वापरू शकता. आता यात मी 2 चमचे गुलकंद टाकत आहे. गुलकंद मी असं वरतून मुद्दामून टाकतो आहे कारण की त्याच्यामुळे ना ते असं दाताखालती जेव्हा येते ना तेव्हा खूप सुंदर लागते. त्याचबरोबर मी इकडे भिजवलेला सब्जा घेतलेला आहे. 2 टेबलस्पून सब्जा आपण भिजवून घेतला आणि तो आता यात आपण टाकत आहोत. आणि हा सब्जा ना खूप सुंदर असतो. मेन तर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना शरीराला खूप थंडक पोचवतो. हे छान आपण सगळे एकत्र मिक्स करून सर्व्ह करून घेणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात व्हॅनिला आईस्क्रीमही घाला, त्याच्यामुळेही एकदम सुंदर मस्त टेस्ट लागते. पण हे छान सगळे एकत्र करून घ्यायचं आहे आणि थंडगार सर्व्ह करायचं आहे. तर मंडळी, आपलं हे एकदम मस्त आणि शरीराला थंडक पोचवणारं असं पान शॉर्ट्स छान तयार झाले आहेत. या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की करा. ही रेसिपी कशी वाटली खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि अशाच काही मस्त मस्त उन्हाळ्यात स्पेशल रेसिपीज पाहत राहण्यासाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा.